हरिओम, मी स्वरूपवीरा माळकर, विरार ईस्ट मनवेलपाडा उपासना केंद्र। मी आज तुम्हाला बापू भक्त नव्हती तेव्हाचा अनुभव सांगणार आहे। 2002 मध्ये माझं लग्न झालं आणि तेव्हा मला बापू म्हणजे कोण वगैरे काही मी बघितलेले वगैरे नव्हते। 5 मे 2002 ला लग्न झालं आणि 11 सप्टेंबरला माझा बड्डे होता। तर बड्डेचं ग्रीटिंग म्हणून एक मला माझे मिस्टर पहिल्यापासून म्हणजे बापूंना वगैरे ओळखतात, तर त्यांनी मला ग्रीटिंग असं दिलं होतं बड्डेचं। ते बापूंचा फोटो वगैरे होता, तर मी त्यांना म्हटलं हा कोणाचा फोटो आहे? तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की असे अनिरुद्ध बापू आहेत म्हणजे सद्गुरू आहेत। तर मी तेव्हा काय एवढं हे नाही घेतलं, म्हटलं असतील कोणतरी। पण तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की असं त्यांचं एक तारक मंत्र आहे, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः, तर काही प्रॉब्लेम असेल तर असा मंत्र बोलायचं असं। नंतर मी लग्नाच्या आधी गावालाच असायची, नंतर लग्न झाल्यावर सप्टेंबरमध्येच मी मुंबईला आली आणि मी माझ्या हातात एक अंगठी होती साखरपुड्याची, तर ती मला केस विंचरताना काढून ठेवायची सवय असायची। तर मी अशी केस विंचरताना खिडकीवर काढून ठेवली, बाहेरच्या खिडकीवर अशी केस विंचरताना काढून ठेवली आणि मी विसरली तिथेच, म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी मी केस विंचरले आणि विसरली तिथेच, माझ्या लक्षातच नाही। मी रात्री झोपली वगैरे, नंतर मी सकाळी मी जेव्हा उठली आणि चपात्या वगैरे करायला गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात अंगठी नाही आहे। आता मी म्हटलं मी संध्याकाळी काढून ठेवलेली मला आठवतं तिथे की मी केस विंचरतो, पण मी तिथे बघायला गेली तर तिथे अंगठी, कारण बाहेरच्या खिडकी होती, कॉमन संडास होता, येणारी जाणारी लोकं भरपूर होती तिथे, म्हटलं अंगठी गेली आता। तर पण मी आपलं ह्यांनी सांगितलं होतं मला की असं काय प्रॉब्लेम, तरी मी सगळीकडे शोधलं, तरी पण मी मला आठवतं की मी काढून ठेवली होती तिथे, पण मी आपली शोधली सगळीकडे की म्हणजे कपडे भिजत घातले होते मी रात्री, तर पाण्यात शोधली, पाण्यात पडली वगैरे असेल तर नाही। मग मी आपली चपात्या करता करताच मी आपला तो मंत्रच बोलते, ते बापूने आपल्याला अनिरुद्ध महिमामध्ये सांगितलंच आहे की श्रद्धा नाही भक्ती नाही अज्ञानाची गोणी माही, अपघाते जरी चरण पाही त्यासही रक्षी संकटी। तर मी आपली चपात्या करताना तोच मंत्र बोलते आहे, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः, ओम मन सामर्थ्य। मला तेव्हा बापू म्हणजे कोण काय काही माझी श्रद्धा वगैरे तेव्हा काही नव्हती आणि मी परत आंघोळी वगैरे केली, हे कामाला गेले टिफिन वगैरे घेऊन मी आंघोळी केली आणि परत म्हटलं एक बघू तरी जाऊन खिडकीवर अंगठी मिळाली तर बघू तर, आणि बरोबर मी जिथे ठेवली होती ना तिथेच अंगठी मला भेटली। हरिओम श्रीराम।